दाल खिचड़ी तैयार आहे। दाल खिचड़ी, दाल खिचड़ी म्हणजे की आपल्याला इतकं वाटतं की हॉटेल मध्ये जशी होते तशी दाल खिचड़ी आपली का होत नाही, तर हॉटेलपेक्षाही अतिशय सुंदर अशी दाल खिचड़ी आज आपण बनवणार आहोत। ही दाल खिचड़ी कशी बनवायची, यासाठी लागणारं साहित्य तर आपण बघणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे। आणि दाल खिचडी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पूर्ण याच्यामध्ये जादू आहे साजूक तुपाची। पाणी प्रॉपर पडलं पाहिजे, व्यवस्थित पडलं पाहिजे, कारण पाणी जास्त झालं तर चालेल पण कमी नको, कारण दाल खिचडी थोडीशी पातळच असते। बघा मस्त अशी रेसिपी तर बघायचीच आहे आणि कशी वाटली ते पण सांगायचंय। चला तर मग याला लागणारं साहित्य आपण बघणार आहोत। यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी तांदूळ। तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता, असं खास तांदूळ हवा असं काहीच नाही। 2 वाट्या तांदूळसाठी आपण अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे। हळद घेतलीये, तेल लागणार आहे। चला पहिल्यांदा आपण हा तांदूळ शिजून घेणार आहोत, तो कसा शिजवायचा ते बघूया। कुकर घेतले, कुकरमध्ये तांदूळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता आपण काय करणार आहोत, स्वच्छ धुवून घेतले याच्यामध्ये जवळजवळ तांदूळ 2 वाट्या आणि बाकीच्या डाळी 1 वाटी असं 3 वाट्या झालेला आहे, तर दुप्पट पाणी टाकायचं आहे म्हणजे 6 वाट्या पाणी टाकायचंय। पाणी जास्त झालं तरी हरकत नाही पण कमी नको। आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद टाकायची आहे म्हणजे रंग छान येतो आणि शिजते पण लवकर। आणि तेल टाकायचं आहे, 1 छोटा चमचा तेल टाकायचं आहे आणि मस्त पैकी असं गाळ शिजून घ्यायचंय। मऊ झाली पाहिजे, अगदी मऊ शिजायला हवं तरच छान होते दाल खिचडी। चला आपण शिजून घेऊया। 3 शिट्ट्या करायच्यात मंद आचीवरती। 3 शिट्ट्या दिल्या देऊन आपण मस्त पैकी तांदूळ आणि डाळ शिजून घेतलेली आहे, अगदी मऊ असा शिजवायचा आहे। हे थोडस थंड करून घेऊया, तोपर्यंत आपण याचा मसाला आणि फोडणीचं साहित्य बघूयात। यासाठी आपल्याला लागणार आहे 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची ऑप्शनल आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलाय चांगला 15-20 लसूण पाकळ्या घ्या चांगला बारीक ठेचून घेतलाय, अद्रकाचा 1 तुकडा घेतलेला आहे तो पण आपण ठेचून घेतलाय, गरम मसाला लागेल तसा तिखट आवडीनुसार, हळद, हिंग, तूप मात्र याच्यामध्ये भरपूर लागतं, तुपाशिवाय मजा नाही। दाल खिचडी म्हणले की पूर्णपणे तुपावर आधारित असते। चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी आपण सुक्या मिरच्या घेतल्यात, लाल सुक्या मिरच्या घेतल्यात 2। चला आपण हे बनवून घेऊयात। कुकर थंड झाले, झाकण काढून घेतलेलं आहे, अगदी मऊ असे तांदूळ आणि डाळ शिजून घेतले, कारण ही दाल खिचडी आसटच असते। फोडणी द्यायची, यामध्ये आपण हळद आणि तेल टाकल्यामुळे एकतर रंग पण छान आलाय आणि बुडाला चिटकत नाही। कढई गरम करायला ठेवली आहे, मी नॉनस्टिक कढई घेतलेली आहे, तुम्ही घरामध्ये रेग्युलर जी भाजीसाठी वापरता ती घेतली तरी चालेल। आता आपल्या याच्यामध्ये टाकायचे तूप, तूप मात्र भरपूर टाकायचे साजूक तूप, पूर्ण खेळ हा तुपावर आहे। तूप गरम करून घ्यायचे, याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा, कांदा, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि तुपावरती मस्त खमंग असं परतून घेणार आहोत, ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। याआधी मी भरपूर भाताचे पदार्थ दाखवलेले आहेत, वेगवेगळ्या खिचड्या दाखवल्यात, वेगवेगळ्या पद्धतीचे भात दाखवलेले आहेत, पुलाव वगैरे। रेसिपी सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, त्या आपण बघायच्या। थोडस आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत, मीठ कशासाठी टाकायचं तर कांदा चांगला लवकर मऊ व्हावा,
आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गरम मसाला। गरम मसाला पण तुमच्याकडे जो असेल तो चांगला दोन मोठे चमचे टाकायचा आहे। थोडीशी हळद टाकायची आहे। थोडासा हिंग टाकायचा आहे। हिंग आपल्याला फोडणीत पण टाकायचा आहे, वरतून फोडणीमध्ये पण आता पण टाकून टाकायचं आहे थोडासा। परत एकदा चांगलं परतून घ्यायचंय। लाल तिखट टाकायचं आहे। दाल खिचडी म्हणजे फक्त तूप तूप आणि तूप याच्यावरच आधारित आहे। पूर्णपणे तिखट तुम्हाला हवं असेल तेवढं। राहिलेलं सगळं मीठ आपण टाकून देणार आहोत। परत एकत्र परतून घ्यायचंय। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो बारीक चिरलेले। टोमॅटो चांगले मऊ करून घ्यायचे आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपण शिजून घेतलेले डाळ आणि तांदूळ। बघा रंग किती छान आलेला आहे। टाकून घेऊया मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायचंय। याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी टाकायचं आहे कारण ही दाल खिचडी पातळच असते। थोडीशी पातळ असते आणि अगदी मऊ सूत असते। अजून थोडस पाणी टाकायचं आहे। या दाल खिचडीचं असं असतं की तुम्ही किती पाणी टाकत गेलात तरी त्याच्यामध्ये ते संपादल्या जातं। दोन मिनिटं शिजून घ्यायचं आणि शेवटी आपण कोथिंबीर टाकणार आहोत। परत एकत्र करून घ्यायचंय। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि याच्यावरती तडका देणार आहोत। तडक्यासाठी आपण एक मोठा चमचा साजूक तूप घेतलेला आहे। यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या आणि हिंग टाकायचंय। हिंग टाकूया। लाल तिखट टाकायचं आहे। गॅस बंद करायचा आहे। गरमागरम अतिशय मस्त अशी आपली रेसिपी तयार आहे। हॉटेलमध्ये काय घरी सुद्धा तुम्ही दाल खिचडी मस्तपैकी बनवू शकता। रेसिपी तर तुम्ही बघितलीच आहे पण त्याआधी आपण याच्यावरती मस्तपैकी फोडणी टाकणार आहोत। जी फोडणी आपण करून घेतलेली होती ती फोडणी टाकायची आहे याच्यावरती। आणि दाल खिचडीचं वैशिष्ट्य असतं की गरम गरमच खा तरच मस्त लागते। रेसिपी बघितली कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे। आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही एकदा करून बघा, कमेंट करा कशी वाटली किंवा कशी झाली। आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।